कारण कुस्तीसाठी एवढे चांगले दिवस आलेत. आज लाखो रुपये लोक गोळा करतात आणि ते कुस्तीगीरावर खर्च करतात. आता गेले काही दिवस एवढं प्रमाण वाढले की मैदान जवळ असून सुद्धा जायची इच्छा होईना. पब्लिकाने पाठ फिरवला. आज बैलगाडा क्षत्रिय शर्यतीकडं लोक वळल्यात कुस्ती क्षेत्राकडं. मला तर वाटते, माझं वैयक्तिक मत, की कमी प्रमाण झालंय. कारण सुरुवातीला आम्ही लाईव्ह बघत होतो, 5-5, 7-7 हजार लोक बघायचे, आणि आता कुठं 100, 200, 500, 1000 असे लोक बघायला. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि कुस्ती क्षेत्र असं आहे की सगळ्यांची रोजीरोटी त्याच्यावर चालते, त्यामुळं कुस्ती क्षेत्र टिकलं. पलवानांनी चांगल्या कुस्त्या केल्या, खट्ट काटा कुस्त्या केले, तर हे साखळीप्रमाणे सगळ्यांचं चांगलं व्यवस्थित चालेल. तर त्या उद्देशानंच मी आज एक जाणकार पलवानांची मुलाखत घ्यावी, त्यांच्याशी चर्चा करावी, गप्पा मारावी, आणि म्हणून मल्ल सम्राट रावसाहेब आप्पा मगरे यांच्या इथं आलो. मी त्यांचे बरेचसे अनुभव आहेत जे की शेअर करणार आहोत. कारण जे त्या ठिकाणी अस्तित्वात असतात त्या ठिकाणी खट्ट काटा कुस्ती होत्यात. बरेचसे पलवान त्यांना लाजून तरी म्हणतात की आप्पा आहेत बाबा, आपण कुस्ती चांगली खेळली पाहिजे. आणि काय सांगाल की सध्या जी परिस्थिती आहे कुस्ती क्षेत्रामध्ये खूप वाईट आहे. पब्लिकनं पाठ फिरवलेला आहे. पहिलं जे वाढदिवसाला वगैरे मैदान व्हायचे ते कमी प्रमाण झालंय. काय सांगाल या कुस्तीबद्दल? त्याला कारण तसे आहेत हो. पहलवान हा मोठा होईना महाराष्ट्रातला. का मोठा होईना? पूर्वी घरच्याचा धाक असायचा, त्याच्यानंतर वस्तादाचा धाक असायचा. आजकाल घरच्याला पहलवान बनवतोय. अनेक तालमी बदलतोय, घरच्याला थप्पा मारतोय. दुसरी गोष्ट, मोठ पहलवान जे अनुकरण करतात त्याचं अनुकरण करून कुठेतरी गाववाल्या देखत की गावात नोरा कुस्तीचं प्रमाण वाढलं जास्त तात्पुरतं. आणि आता कुठेही केसरी व्हायला लागलं कोणी वेळाला. आमच्या वेळेला असं नव्हतं. आमच्या वेळेला मोतीबाग तालीम, काळाईमाम तालीम, मठ तालीम, शाहपुरी तालीम, गंगावेस तालीम, उत्रेश्वर तालीमी, अशा कोल्हापूरला तालमी होत्या. आम्हाला इथं लढतीला कोणी नव्हतं म्हणून आम्ही सुरुवातीला उत्रेश्वर तालमीत गेलो. उत्रेश्वरातन तिथले सीताराम निकम, रंगाका ठाणेकर, आरळीचे पाटील गेल्यानंतर आम्ही खेडकर अण्णांच्या मार्गदर्शनाखाली गंगावीसला आलो. लढते केल्या दिनानाथ असतील, हरिचंद्र बिराजदार, टोप्पांना, मैजुद्दीन, अप्पा कदम, संभाजी पाटील, नामदेव मोळे, भाऊखांना, शिवाजी बिहार, कल्याण सिंग बिहार, हे चांगले पहलवान होते. आणि आमच्या वेळेला नोराचा शब्दच नव्हता. एखाद्या वेळेला गावात आली कुस्ती लागाना झाली, चोरीचा आपल्यापेक्षा मोठा पहलवान आहे, तर गाववाल्यानेच म्हणायचं कपडे काढा निसते हाताला हात लावा. आज आम्हाला सुद्धा काय एजंट म्हणतात, तू 10-15 लाख रुपये दे, तुला हिंद केसरी बनवून आणतो दिल्लीवरून. काय उपयोग आहे या वयात? 75 वर्षात हिंद केसरी झाल्यावर लोक आजूबाजूला ओळखणारे आहेत की तसे अनेक पहलवान झाले. तिथून उत्तर तिकाला खरी पहलवान केला लागेल महाराष्ट्राला. पैसे दिल्यावर काय भिवते? तुम्हाला मापाशी पैसे झाले. पण दुसरी गोष्ट, लहानाला मोठं हो वाटतं आणि मोठ्याचं कायमस्वरूपी खोटं झालेलं असत. लहानाचं मोठं होतं, मोठ्याचं खोटं झालेलं असत. लहान पोराने वाटतं त्याच्यावर मी कुस्ती खेळावी, त्याने खेळलं पाहिजे, त्याला 4-2 वेळा पाड, तुझ्यावर तो खेळणार नाही. पण मी ती माझी जोडच नाही, एक प्रमाण वाढलं, त्याच्यापासून मी खेळतच नाही. मग तुमच्याच कुस्त्या कुठलं तरी हरियाणा दिल्लीचं पोराणाचे एजंटा मार्फत, दोन-चार इचलकरंजीच्या भागातले एजंट आहेत, 2-4 दिवस पेपरनं रान उठवलंय पुढारीनं, नोरा कुस्ती महाराष्ट्रातले संपली पाहिजे. आणि खरंच संपली पाहिजे. आप्पा मी काय म्हणतोय, ज्या वेळेस तुम्ही कुस्त्या खेळायच्या, कारण की आम्ही तर कधी बघितलेलं नाही, कारण आम्ही त्या कुस्ती क्षेत्रात नव्हतो त्यावेळेस. परंतु ऐकण्यात आहे की सतपाल, महाबली सतपालचं खूप नाव आहे, बऱ्याचशा पलवानांना पाडलेलं आहे, कमीच पराभव झाला त्याने. पण असे बरेचसे दिल्लीवाले, हरियाणा, पंजाबचे पलवान आहेत की जे की महाराष्ट्रात होऊन विजयश्री घेऊन गेलेत, विजय झाल्यात. काही काही जुने पलवान असे आहेत की महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर महाराष्ट्रात आपल्याच भागामध्ये हरियाणा दिल्लीच्या पलवानाद्वारे पडलेले आहेत. पण खूप प्रमाण कमी होतं, तरी पण असं क्वचित कधीतरी असं व्हायचं का नोरा कुस्ती त्यावेळेस? अहो, कुस्ती बघितली तर लोक गामाचे आणि
जिस्कोच के कुस्ती बघायला पतियाळाला आले. पंडित जवाहरलाल नेहरू मोतीलाल नेहरूंनी कुस्ती आयोजित केली ती. मद्रास पासून तिथं कुस्ती बघायला आले कारण 10 वर्ष चोरून मेहनत केली ती विस्कोन इंग्लंडला पराभव गामाने केल्यावर. आणि समुद्रात पोहणारा पहलवान इथं आल्यानंतर कुस्ती कशी होईल हे बघण्यासाठी मद्रासहून प्रेक्षक तिथं आले. कोण तंबाखू खात होत कोण पान खात होत. गामाची कुस्ती लागली त्या लोकांनी वाटलं रंगतदार कुस्ती होईल. गामाची आकडी हा ही जगप्रसिद्ध डाव होता गामाचा. तिकडं चुना खाणारे पानाला चुना लावते ते तंबाखूला चुना लावत होती. कुस्तीकडे बघते तिथं गामा विजय झालेला दिसला. तुम्ही होता त्या कुस्तीला म्हणजे गेलताय का? नाही नाही गामा आमच्या वडिलाच्या बरोबर तिथे गामा पहिले दोन्ही पण अशा कुस्त्या होत होत्या. त्यांच्या घराण्यातले इमाम बक्ष 7 पहलवान जगजेते केले त्यांचे. तरी पकडीशिवाय पहलवान मोठा होत नाही. किती बी खाया घालावा किती बी काय बी करा किती बी झोपदा अजिबात आपला विश्वास नाही. जो रोज पकड करल ध्यान साधना करल तो मोठा पहलवान होतो. कारण का राजकारणात सुद्धा तसा आहे. बरोबर. एकलव्य सगळ्यात हुशार झाला. घरी गेला असता भिल्लाचा पोरगा म्हणून सगळ्या राजाश्रयाच्या पोरांनी आक्षेप घेतला द्रोणाचार्यावर. भिल्लाचा पोरग्याला कस काय हित ठेवलं म्हणून तो जंगलात गेला. घरी जाऊन मी काय करणार भिल्लाचा पोरगा. पण गुरुवर निष्ठा ठेवली. मातीचा पुतळा करून रोज प्रॅक्टिस केलं. रोज मेहनत केली. रोज ध्यान साधना केली. आणि शिकारीला एकदा गेल्यावर अतिशय चावका कुत्र्याचं ध्यान साधना असताना कुत्रा भुकायला आल्यावर कोणीकडून जरी बाण मारला तर कुत्र्या तोंडात जात होत. ध्यान साधना होती. गुरुकडे गेलेली कुत्र्याचा आपला असा तोंड बांधणारा कोण योद्धा आहे बघितलं तर? एकलव्य आहे. तुम्ही जी विद्या शिकवली सगळ्यांनी बघितलं तिथून गुरुच्याच हातात असतं. वाटोळ करायचं चांगलं करायचं तिथं तिथं अंगठा मागितला तिथं त्याचं वाटोळ झालं असं ना का वस्ताद? आपण गारा कोल्याला एक मैदानला होतो मी तिथं अण्णासाहेब गायकवाड यांच्या मैदान होत. त्यावेळेस बघितलं की तुम्ही सगळ्या पहलवानाला समोरासमोर उभा करून त्या ठिकाणी कुस्त्या जोडल्यात. आणि मला वाटते ते एक आदर्श मैदान. मी एवढं फिरतोय त्यातले मला आदर्श वाटले. आणि त्याच्यानंतर जर बरेचसे मैदान बघितलं तर म्हणाव तसं समाधानकारक नाही. परंतु हे जे काही चाललंय महाराष्ट्रात त्याच्यावर उपाय काय काय केलं पाहिजे सगळ्यांनी मिळून? आता उपाय काय? पहिलं होतं ते प्रत्येक खेडेगावात पहलवान होते. प्रत्येक पोर एकमेकाला टरकत होते म्हणून फिरवून मैदान लावतायच. थोड्या पैशात फिरवून मैदान व्हायचं. तिथून पुढे आले की पहलवानकी जास्त वाढायला लागले असं वाटायला आलं. कुठं एकामेकाचं बघून कुठेही पहलवानकी व्हायला धडधड 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 असं व्हायला लागलं. पण आमच्यासारख्या जाणकार पहलवानला पहलवानकीवर प्रभुत्व असणाऱ्या माणसाला ती माणसं बोलवायला लागली. आणि बोलवायला आल्यावर आम्ही बी मनात ठरवले की त्या गावचा कार्यक्रम आहे माझ्याच घरचा कार्यक्रम आहे असं म्हणून आपण एक वेगळा पांडा पाडला त्या कुस्तीत की बाबा गट पाडू. 50 गट 100 गट 200 300 500 700 1000 1500 2000 2500 3000 5000 पुढे किती का त्यांच्या योग्यतेप्रमाणे. आणि प्रत्येक 10-5 गटाचं झालं का ते बिजागी बघायची किती या गटाचं पैसे झालं. तुमच्या पैसे थोडं आडत पाणी आहे. इकडे 10 एकर ऊस लावून काय उपयोग आहे का? एक 1/2 एकर लावावा अशा आमच्या भावना झाल्या ना. आम्हाला त्याच्यात यश आलं असा समोरासमोर कुस्त्या लावून यश आलं. आणि त्यामुळं कुस्त्या काटा व्हायला लागल्या. पण पुढं पुढं महाराष्ट्रातले काय मोठे पहलवान संपले. माने गेले विष्णू पंत सावर्डे गेले खेडकर गेले बिराजदार गेले महमदानी भादरत पटेल बसलिंगच्या बसलिंग करजगी श्यामराव मोरे दीनानाथ पहलवान हे खेडकर पहलवान बिराजदार पहलवान हे संपले. हे काटा कुस्त्या करणारे पहलवान मोठे. त्याच्यानंतर ब्याच आमची राहिली लक्ष्मण वडारी उराद कोण असतील असे आम हे बी गेले आम्हाला सोडत. आमची ब्याच राहिली. पण मोठ्याला वाटतं बारक्यावर खेळवली. अरे तुम्ही किती दिवस मोठं राहणार?
बरोबर. बारक्याला गती असते वर चढायची. बारका म्हणतो मी त्याच्यावर खेळतो. बोटात पावर असले तर एकदा बारक्याला पाडावं, दुसऱ्यांदा बारका तयार करून तुमच्यावर गेलं, तुम्हाला हरवेल तिथं तुमची कुस्ती बाद झाली. तो आपल्याला सारखा हरवतोय म्हणल्यावर. आजकाल तसं नाही, मोठ्यानी मोठ्या बरंच खेळायचे, हे बारके आमच्या जोडीच नाही, बारके आमच्या जोडीच नाही. अरे इंडियाच्या कुस्त्यात काय चाललं होतं? शिवशरण सिंगनं हात मारला असेल मुलीच्या पाठीवर, थाप मारले काय, तू लढले असेल, बलात्कार झाला काय त्याच्यावर, अन्याय झाला. कारण बाहेर फॉरेनला जाणाऱ्या पोरासने हरियाणाच्या वाटत होत आमचं कॉम्पिटिशन घेतलं नाही पाहिजे, आम्ही दरवर्षी बाहेर गेलं पाहिजे. पण नव्या पोराचं काय, तिकडे बी असंच झालं ना महाराष्ट्रासारखं, नव्या पोरांनी काय करायचं, संधीच मिळत. म्हणून कॉम्पिटिशनला उतरायला भाग पाडायचं म्हणून हा उत्तर प्रदेशात महाराष्ट्र राज्य आपलं रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या कुस्तीमध्ये असा गोंधळ मध्यंतरी झाला. तसाच आता एक चार पाच दिवसापासून पुढारीनं हातात घेतले कोल्हापूरच्या, नाही चांगली आणि कौतुक आहे की, आणि त्या पुढारीचं कौतुक करावं असं वाट लागलं की, कारण महाराष्ट्राच्या सगळ्या पुढारीला आलं ते, महाराष्ट्राची कुस्ती रसातळाला चालली, त्या कुस्तीला पूर्वीचं वैभव प्राप्त करून द्यायचं असतील तर लहानापासून मोठ्या पतोर नुरा कुस्ती ही बंदच झाली पाहिजे असं मला वाटतंय. आणि त्यामुळं आमच्या या उभा करून कुस्त्या जे लावतो आम्ही त्याला जवळजवळ 80-90% यश आलेलं आहे नक्कीच. आणि विषय काय माहितीये का, हे क्षेत्र आपलं आहे आणि कोणीतरी बोललं पाहिजे. बऱ्याच आता बऱ्याच दिवसापासून मला हे गोष्ट मनाला खटकत होती, काहीतरी बरोबर होईना आल्यात मैदान, कुस्त्या बरोबर होईना, पण पहलवानाला वाईट वाटल, आपण काहीतरी बोलायचो वाईट वाटल, कारण की एवढं आहे की कुस्ती क्षेत्रानं आपल्याला खूप मोठं केलेलं आहे आणि प्रत्येक पहलवानांचं जीव आपल्यावर जास्त आहे, कारण की खूप आदर आपलं पहलवान करतात. परंतु ह्या गोष्टी म्हणून मी टाळत होतो कोणीतरी पहलवानाला वाईट वाटत, पण आज ही बोलण्याची वेळ आलेली आहे, कारण की आपलेच आहेत ते, सगळे आपले आहेत, पण ह्यांच्या चुका जे आहेत ते, कारण लहान पहलवानाला भोगावं लागतात, कारण लहान पहलवान जी जोड आहे ती तिथंच राहिलेली आहे, वर पण येत नाही, त्यांना संधीच मिळत नाही. बरेचसे चांगले पहलवान आहेत आणि पब्लिकचंही काय झालंय की मोठ्या कुस्तीकडे जसा क्रेज आहे, जशी आवड आहे, त्यांना बघण्याची इच्छा आहे, परंतु तसं लहान कुस्तीकडे एवढं पब्लिक जास्त लक्ष देत नाही, त्यामुळे ते खालच्या खाली राहिल्यात, वरच्या पहलवानांना वरच्या जोडी द्यायला त्यांना संधीच मिळत नाही. तर आपा मी काय म्हणतोय, आता एकंदरीत असं कधी बैठक घ्यायला पाहिजे का की महाराष्ट्रातील वस्ताद मंडळी असो, कुस्ती शौकीन असो, कुस्तीमध्ये जे जे काम करतात पत्रकार मीडियावाले असो, मोठे जाणकार पहलवान असो एक नंबरच्या जोडीतील, सगळ्यांनी एकत्र येऊन काही चर्चा विनिमय असं केलं पाहिजे असं वाटतंय का, का त्या संदर्भात आपण पुढाकार घेऊन कुठं काय तर घेता येते का मीटिंग, त्याबद्दल पण काय सांगाल? आता दोन चार दिवसाचा ही जी पुढारीला रोज बातम्या येते ते कुस्तीबद्दल, त्याच्याबद्दल पुणेवाल्यांनी आणि कोल्हापूरवाल्यांनी, त्याच्यात सोलापूरवाल्याचा बी साथ आहे, त्यांनी कुठेतरी संयुक्त बैठक आयोजित केलेली आहे पुण्याला, ही नुरा कुस्ती हरियाणा दिल्लीचे पहलवान इथं आले नाही पाहिजे. पूर्वीचे दिल्ली हरियाणाचे पहलवान आले म्हणलं का झुंडच्या झुंडी कुस्ती बघायला जात होत आपल्या बरोबर, हरू द्या, हरतील आपल्यातली पोरं, पण ती कशी खेळते, ते आपली कशी खेळते, ती जोगिंदर कसा खेळतो, सप्पाल कसा खेळतो, करतार कसा खेळतो, कृष्णकुमार कसा खेळतो, कालीरमण जगदीश कालीरमण कसा खेळतो, हे कुस्त्या बघायला जात होते. काय वेळेला ते आपल्या पहलवानावर विजय होत होते, काय वेळेला आपले पहलवान त्यांच्यावर विजय होत होते, त्यामुळे ही रिश्या होती, ठसल होती. कोल्हापूरचे पहलवान, उत्तर प्रदेशचे पहलवान हरियाणा दिल्लीचे आले तर लोक मैदानाला बघायला जात होते. उदाहरण मी ती कुस्ती बघायला हरिचंद्र बिराजदार आणि सतपाल. आता काहींचं मत आहे की बाहेरचे पहलवान दिल्ली पंजाब हरियाणा किंवा बाहेरच्या राज्यातील पहलवान असतात त्यांना बंदी घालावी, इथं येऊ नये असे म्हटलं जातंय. परंतु काही जे पहलवान आहेत की असं म्हणणं आहे, कारण प्रत्यक्षात मी त्या पहलवानांच्या भेटी गाठी घेत असतो, बरेचसे ओळखीचे आहेत, ते म्हणते भाई साहब मुझे अंदर से बहुत शर्मा आता है कि अंदर से बुरा लगता है, लेकिन क्या करे यहाँ के पहलवान थोड़ा दमदाटी करते, कुछ देना पड़ता है कुस्ती, मजबूरी है, पैसे के लिए हम खेल रहे, असंही म्हणतात. तर काय सांगाल याच्याबद्दल? तर काही लोकांचं मत असं झालं
की दिल्लीला हरियाणा जे बाहेर जातात पोरं कॅम्प मध्ये आहेत बाहेर जातात पोरं त्यांना काय इथं महाराष्ट्रातल्या कुस्ती करायला सोडत नाहीत बरोबर आहे त्यांचा स्वयंपाक ही इथं महाराष्ट्रात येऊन पडणारी जी पोर आहे ते आपल्या पोराबर हा तिथल्या पोरांचा स्वयंपाक करून ते संपलेले असतात आणि म्हणून कुठेतरी पैसा महाराष्ट्रात गेल्यावर मिळतोय त्या भावनाने ते महाराष्ट्रात येतात एक दुसरा गोष्ट जरी एखादा चांगला पैलवान आला तरी काही इचलकरंजी भागातले की कोल्हापूरचे काही एजंट आहेत दिल्लीचे पैलवान आणायचे आपल्या बरोबर खेळवायचे त्याच्यातली काही रक्कम आपण काढून घ्यायची स्वतःसाठी आणि इथं आल्यानंतर त्याला दम द्यायचा काटाकुशी तो करायची नाही आमच्या पैलवानाचं फार मोठं नाव महाराष्ट्रात आहे तो पडलाच पाहिजे आता महाराष्ट्रात मोजून चार पाच पैलवान राहिले त्यांच्या कुस्त्या दहा दहा वेळा लागावाचा बरोबर काही एकाच गावात दहा वेळा कुस्ती लागते का तिथं प्रेक्षक बघा येत नाही आज आमच्या सोलापूरला कुस्ती लागली उद्या पुण्याला लागल चार महिन्यानं कोल्हापूरला लागल काय होत त्याची प्रगतीच होईल ना दोघांची आणि अशी कुस्ती न करता दिल्लीचे पैलवान पडायला आणायचे आणि इथं महाराष्ट्रात वाहवा करायची खान्नात चढणाऱ्या पोरासनी कुठं वाव मिळत नाही मोठा भर खेळायला त्यामुळं मोठी ती मोठीच महाराष्ट्रावर किती दिवस राहतात अशी मोठी लग्न होऊन दहा दहा वर्ष झालं कुस्त्या खेळते ती ह्या बरख्याला कवा वेळ मिळाला त्यांच्यावर खेळायला आता आपण हे आपण सगळं बोलतोय परंतु ह्या पैलवानांना जे बाहेरचे येतात पडतात ह्यांना काय मनाला काय वाटत नाही का किंवा आपले जे पैलवान आहेत की जे हे जर सत्य आता आपण दोष कोणाला देऊ शकत नाही सगळी पैलवान अशी नाही आहेत परंतु खरोखर तुम्ही चांगले आहात पैलवान आणि क्षमता आहे परंतु हे जे सध्या चर्चा चालू आहे बाहेर आणि जेवढं तुम्ही नाव कमवलात तेवढं कुठेतरी माणसाच्या मनातनं नाराजी आहे थोडं तुमच्याबद्दल जे प्रेम होतं थोडं कमी का होईना होत आहे आता मी काल त्या पोशेवाडीला गेलो आणि ऐनवेडेला गेलो तो भाग चांगला पोशेवाडीचा इंडियात नंबर काढणारा बळी पैलवान सेना दलामध्ये आहे त्याच्या गावाला बोलवते त्याची दाजी ऐनवाडीला आहेत ते बोलवतात आपण कुस्त्या लावा आम्ही कुस्त्या लावल्याला पटतो परंतु तिथल्याही सोनं चांदी त्या भागात आहे मोठमोठे शेत आहेत तिथल्या लोकांचं काय मत माहित आहे का आम्हाला तो दिल्लीचा पैलवानच पाहिजे आम्हाला तो महाराष्ट्रातला सिकंदरच पाहिजे आम्हाला तो गायकवाडच पाहिजे आम्हाला तो अमकाच पाहिजे असं म्हणण्यानादात त्या आपल्यातल्या आपल्यात कुस्त्या लावा नाही पैसे देणार आम्ही असाही काय वर्ग शेट लोक नाही बरोबर आता तुम्ही आठवण केलं म्हणून सांगतोय काही काही कमिटी अशी आहेत की पैलवानावरच ढकलतात की बाबा आमचं बजेट नाही आहे एवढं एवढं आहे त्यामुळं ह्या गोष्टी होती त्यामुळं पैलवानाच्या प्रती आहे का नाही कमिटीवालं पण तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे कारण की आज मी मराठवाडा विदर्भामध्ये सुद्धा काही भागात फिरलोय लातूरमध्ये एक मैदान गेलं की सगळे जे पैसे देत होते ते असे पुटवळ्या करून म्हणजे गोळा करून दिले 10-20 रुपये असे गोळा केले म्हणजे त्याच्यावरून अंदाजा काढू शकतो की वर्गणी करायला दिना किती मेहनत लागली आहे लाख लाख रुपयामध्ये ते पैलवान असे जर खेळत असले तर कमिटीवालं पण काय करायचं गावकऱ्यांनी कसे पैसे देतील बरेचसे पब्लिक आहे की आता पाठ फिरवलं कुस्तीकडं अहो तसं नाही मला सांगायचं कुंडल एवढ्या मोठा मैदान होता बलवडीला एवढं मोठं मैदान होतं पेनापूरला एवढं मोठं मैदान होतं की 5-5 लाख रुपये देणारी माणसं सोना चांदीचे आहेत त्यांना काय माहित आहे कोणचा पैलवान काय माझ्यासारख्याने त्यांना सांगायचं आपल्या मैदानात तो महिंद्रा गायकवाडच आला पाहिजे सिकंदर शिकत आला पाहिजे बनकरच आला पाहिजे सेना दलातला पाटीलच आला पाहिजे हे जी भावना आहे ते त्यांनी म्हणले पाहिजे आपल्यातल्या पोरांच्या आपल्यात कुस्त्या लावा आम्हाला ते बघायचं आहे कोण मोठा आहे गायकवाड मोठा आहे का सिकंदर मोठा आहे का बनकर मोठा आहे का कोकाटे मोठा आहे का हे बघायचं आहे आणि आपली ती पोरं ह्याच्यापेक्षा अजून मोठी होतील आपसात आपसात लढली तर एकदा हरला म्हणून काय तो कायमचा हरला का जीवनात संपला काय कुस्त्या हा खेळ आहे पाय घसरला तर पडतो पायाखाला दगड गेला तर निसरून तरी मी पडतो उद्या तयारी महिना 2 महिन्यानं तयारी ईर्ष्या वाढेल कुस्ती महाराष्ट्रातली मोठी होईल कुस्ती आहे एक जण जिंकणार एक जण हारणार पण त्याच्या मनामधनं कुठेतरी ईर्ष्या पाहिजे
की मी त्याला पाडणार नाही. मग त्याला काय माहित आहे का, त्याच्याकडे घरच्याचं लक्ष नाही. एक, त्याच्यावर जिद्द राहिलेलं नाही. दोन, आणि तिसरं, गुरुचं बी त्याच्यावर वर्चस्व राहिलेलं नाही. कर कर म्हणणारा पाहिजे, छडी घेऊन काटे घेऊन माघारी का येत नाही, तो का घडत नाही. एवढं खा एवढं कर, चार महिन्यानं त्या गावचा फड आहे, चार महिन्यानं अकलूला मैदान घेणार आहेत, चार महिन्यानं पुळूजला मैदान घेणार आहेत, चार महिन्यानं कोल्हापूरला घेणार आहेत, चार महिन्यानं बलवडीला घेणार आहेत मैदान. कर तू, तुझी त्याची कुस्ती लागणार आहे तिथं, असं म्हणणारी माणसं पाठीमाग पाहिजे ती ईर्ष्या देणार. आजकाल पोरोई म्हणते ते तालमी बदलण्यात या गुरुनं शिव्याज द्या, त्या अवस्थातनं शिव्याज दिल्या, सगळ्या तालमी बदलायच्या आणि एक वेळ घरला निघून यायच, ही जिद्द आता पोराभर राहिलेले, बाकी काही राहिलेलं नाही. काही दिवसापूर्वी एक ऑडिओ क्लिप बघितली की बऱ्याचशा पहलवानांचं एक म्हणणं आहे बाहेरच्या हरियाणा पंजाबच्या की आम्हाला इकडं काटा कुस्त्या खेळू देत नाहीत, पहलवानांनी दमदाटी करत्यात, कुस्ती मागत्यात, परत दलालांचा सुळसुळाट बी खूप वाढलेला आहे की त्या पहलवानाला विशिष्ट रक्कम ठरल्यानंतर देत नाहीत, त्यातले पैसे काढून घेतात असं पण म्हणणं आहे. हे कुठेतरी दलालांचा बाजार थांबावा किंवा कमिटीवाल्यांनी डायरेक्ट तुमच्या आमच्या सारख्यांना संपर्क करावा. आणि मी आताही सांगतो, महाराष्ट्राला नाही पूर्ण देशातील कुठल्याही पहलवानांचं नंबर लागत असत तर माझ्याकडे नंबर उपलब्ध आहे, तुम्ही डायरेक्ट त्या पहलवानांशी संपर्क करा आणि कुस्त्या कमिटीमध्ये घ्या. म्हणजे एक तर कसं त्या पहलवानालाही चार पैसे मिळतील, कमिटीचे पण पैसे वाचतील आणि खट्ट काटा कुस्त्या तुम्हाला बघायला मिळतील. या दलालांबद्दल पण काय दोन शब्द बोलावं तुम्ही. आता दलाल दलाल हे ते स्वयंपाकी होते, जे कुस्तीत दलाल जे आज आपण म्हणतो ते मोठ्या पहलवानाची इथं स्वयंपाक करत होते, कोल्हापूरला सांगलीला कुठं पुण्याला, ह्यांनी त्या पोरांच्या वळखी करून घेतल्या हरियाणा पंजाब दिल्लीच्या. मग आपल्या पोरांनी भोलवलं त्यांनी, तिकडलीच पोर मिळते ती. आता काल जे दलाल आहेत हे दलाल पडेच होते, पहिले पडे होते, रावसाहेब मगरला लाजत होते, कधी रावसाहेब मगर काटा कुस्तीला होतो म्हणून त्याची गाडी पंक्चर करायची, कधी त्याचं बूट चोरायचं, कधी चपल्या चोरायच्या. ही पहलवानाची साधना आपल्या थांबलं पाहिजे, कुठेतरी हे थांबलं पाहिजे, कारण जे सांगते ते चांगल्यासाठी चांगल्यासाठी सांगतो. आमचं काय दुश्मन आहे ते, आज तुझी कुस्ती लावायची, हारू दे हारला तर उद्या चांगली तयारी करून महिन्याचा महिना दोन महिन्यानं कुस्ती लढ. पण ह्या सगळ्या कुस्त्या आपल्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातच लावावं. तुम्ही किती जरी पैसे दिले आणि तुम्ही कुणाला जरी बोलवलं, कुणाला बोलू द्या, त्याला महाराष्ट्रातलाच पहलवान लावा. माझं 5 लाख रुपये देणारी माणसं आहेत या बलवडीला, ह्याला खानापूर तालुक्यात 5-5 लाख रुपये देणारी. आता बऱ्याच जणांची आहे की पब्लिकची कुस्ती की बाबा ह्या पहलवानाची कुस्ती ह्या पहलवानासोबत बघायची आहे, ह्या पहलवानाची कुस्ती ह्या पहलवानासोबत बघाय, बऱ्याचदा इच्छा बोलून दाखवतात परंतु त्यांना ती संधीच मिळत नाही. तर विशिष्ट कालावधी कुस्तीसाठी असतो, त्या पहलवानांची 4-10 वर्ष असतात, त्या जर पिरियडमध्ये यांच्या कुस्त्या नाही जर बघायला मिळाल्या, त्या आयुष्यभर खंत असते की ह्या पहलवानाची कुस्ती आम्हाला बघायलाच मिळाल नाही. तर पहलवानाने ह्याला उद्देश करून काय केलं पाहिजे? कुस्ती खेळलीच पाहिजे आमचं मत आहे, आणि त्या कुस्ती लावणाऱ्या माणसाचं मन संपादन केलं पाहिजे. माझी कोणावर बी कुस्ती लावा तुम्ही महाराष्ट्रातल्या, असं म्हणलं पाहिजे. ही महाराष्ट्रातली कुस्ती अजून टिकून राहील, कारण शिव्या मला असता तो, मला रोज आमंत्रण, आज आमंत्रण आहे, काल आमंत्रण होतं, काटा कुस्ती लावतो रावसाहेब मगर, त्याच्या का बापा जाता आम्हाला 4 पैसे मिळतात, असे पहलवान म्हणतात, असे पहलवान म्हणतात. पण माझी भावना काय, अरे काटा कुस्ते करा तुम्ही, ह्याच्यात अजून वाढ होईल तुमचं, तुम्ही मोठं होत चाल, महाराष्ट्राचं नाव निघल, घराण्याचं नाव निघल, गावाचं नाव निघल, तुम्हाला पाठीमाग माणसं संभाळते, या ऐका माझं. पण ना ती मला दोष द्यायचा, शिवा मला द्यायचा. ती पहलवानाने कुठेतरी सांभाळा पाहिजे. जे काही माणूस सांगते, आज मी जरी ही बाईट घेतली, मुलाखत घेतली, तरी तुमच्या सगळ्यांच्या कुस्ती शौकीनांच्या चांगल्यासाठी सांगत आहोत किंवा एक चर्चा करत आहोत. बऱ्याच जणांना पहलवानांना वाईट पण वाटेल की असोले काय सांगतोय किंवा, पण खरंच जर यावर गोष्टीवर आपण आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि एक साखळी आहे कुस्ती क्षेत्र, एक साखळी आहे. जर आज कुस्ती क्षेत्र चांगलं असलं, पब्लिक तिथं चांगलं जमा झाली, तर आयोजक 4 पैसे देणार, वाढदिवसाचे मैदान घेतील, याच्यावर लाईव्हवाल्याचं चालतंय, हलगीवाल्याचं चालतंय, वस्तादाचं चालतंय, पालवानाचं चालतंय, लाईट सिस्टीमची चालतंय,
मोटरसायकल म्हणजे वाहनं जे येतात परवाना घेऊन येतात त्यांचं चालतं, हे सगळ्यांचं उदरनिर्वाह घर चालत्यात, पण असे जर कुस्त्या झाल्या तर मैदान कमी होणार, पब्लिक पैसे देणार नाही, म्हणजे सगळ्यांचं कुठेतरी उदरनिर्वाहाला अडचण होईल, एक आर्थिक अडचण या सर्वांसमोर निर्माण होईल, काय ह्याबद्दल सांगा ना? आता कशी परिस्थिती झाली माहितीये का, ही कुस्ती कमी प्रमाण व्हायला लागल्या बाया बैलगाड्यामुळं, पोर कुस्त्या नुरा करायला लागली, मोठ्याच अनुकरण करायला लागली, लहानापासून मोठ्या पुत्र नुरा कुस्त्या, आणि ही केसरीची पद्धत जी झाली, मारती केसरी, वड केसरी, चौतारा केसरी, प्रत्येक गावाला केसरी, आणि हा केसरी किताब त्या पहिलवानला मिळायला का तो पहिलवान संपतोय, त्याला घरच्याला काय नाही, इंजुरी होती, इंजुरी प्रत्येकाला लागत, खेळ आहे म्हणल्यावर लागतं, लागतं कधी तर मरत, पण त्याच्यावर इलाज पण आहेत, लागलं तर महिना दोन महिना थांबायचं, बाबा माझ्या थोडासा हात दुखतोय, नीटनिटका होतो, परत खेळायला येतं, ही जी घरच्याला थापा मारून जी कुस्ती संपवायची त्याला आपला विरोध आहे. नक्कीच आता बऱ्याचशा गोष्टी आहेत की बोलण्यासारख्या आहेत, काही गोष्टी आपण बोलू शकत नाही, कारण काही गोष्टी बंधने असतात, समोरच्या पहलवानाला वाईट वाटावं, वाईट वाटू नये म्हणून काही गोष्टी आपण टाळत असतो, परंतु नजर चुकी नजरी कोणाच्या भावना दुखावले तर क्षमा असावी, कारण एक छोटा भाऊ म्हणून तुम्ही आपल्याला समजून घ्यावं, कारण की ह्या गोष्टी बोलणं खूप गरजेचं आहे, जरी ह्या चुका होत असतील तरी कुठंतरी चुका सुधारल्या पाहिजे, कारण की तुम्हा आम्हा सगळ्यांचं काम आहे, कर्तव्य आहे की कुस्ती क्षेत्र वाढलं पाहिजे, कुस्ती क्षेत्र पुढे टिकलं पाहिजे, कारण की हे क्षेत्राला आता सोन्याचे दिवस आल्यात, लोक पण भरपूर पैसे देतात. वस्तात शेवटचा संदेश काय आहे कुस्तीगीरांना, पहलवानांसाठी खास करून, कारण कुस्ती वाढवायची यांच्या हातात आहे, सपवायची का वाढवायची यांच्या हातात आहे, यांनी काय केलं पाहिजे? कारण का तुम्हाला सांगायचं, मुलाखत घ्यायला आलाय या आप्पा कदमाचं, आमचं छोट्या रावसाहेब मगर इतके चांगले पहलवान झाले आमच्या गावात म्हणताय, पण असं न करता सातत्यानं कुस्ती मेहनत करा, मोठं व्हा. आम्ही आता आज खोट झालो, आम्ही कुस्तीतलं निवृत्त आहे, पण तुमची कुस्ती कशी सुधारावी म्हणून आम्ही कायमस्वरूपी प्रयत्नवादी आहे, कारण आम्ही कोणाच्या मागे लागत नाही, आम्हाला त्याचं थोडं फार कळतंय म्हणून ते लोक आम्हाला बोलवतात. नक्कीच, आणि एक परत एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की सगळ्या पहलवानांना, मोठे पहलवान असो का छोटे पहलवान असो, आता मोठ्याचं अनुकरण खालचे पण करायला, मी दोष देत नाही कुठल्या पहलवानला, पण आज स्पष्टपणे बोललो, जरी तुमच्या मनात राग आला तरी काय माघारी मला शिव्या द्यायचं देऊ शकता, पण एक प्रामाणिकपणे माझी इच्छा होती की बाबा याच्यावर काहीतरी आपण बोललं पाहिजे, माझ्या भावना आत होत्या ते आज मी मोकळं केलेलं आहे, त्यामुळं मला विश्वास आहे की तुम्हाला यात काय वाटणार नाही, कारण की तुम्ही जाणकार आहात, आपल्याबद्दल प्रत्येक पहलवानाच्या मनामध्ये प्रेम आहे, आदर आहे, आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या कुस्ती शौकीन चांगले पहलवान मोठे जे आहेत आता, सगळ्या पहलवानांनी एकत्र यावं, हारजीत आहे, कोण पडणार कोण जिंकणार त्यात काही विषय नाही, सगळ्या वस्ताद मंडळींनी एकत्र यावं, याच्यावर चर्चा विनिमय करून महाराष्ट्राची कुस्ती कशी वाढेल त्यासाठी प्रयत्नशील करावे, कारण की आपण चार वर्ष कुस्ती करतो पण खालच्यांचं काय, पुढचं काय, पुढची पिढी काय, त्यामुळे हे कुठेतरी टिकवलं पाहिजे. आता ह्याच्यावर बोलायचं म्हणल्यावर, मागच्या महिन्यात वाढदिवसाचं मैदान खराडीला झालं अण्णासाहेब पठारेंच्या, तिथं सतपालला बोलवलं होतं, कर्तारला बोलवलं होतं, बरोबर, मिश्रीतला सैनिक दलातला मोठा पहलवान बिराजदारला तरी कायमस्वरूपीच बोलवत होते, पण आपण रघुनाथ पवार देखील आलेला होता, आणि तिथं खंत व्यक्त केली सतपालनं की महाराष्ट्रातली कुस्तीला उतरती कला लागलेली आहे, अण्णाला सांगत होतो आम्ही ऐकत होतो, तर हमारे तरफ ऐसा पहलवान था की हमारे साथ कुस्ती किया दो चार दफे युवराजने, कुस्ती ऐसाच हुआ म्हणजे वो तक्रार हुआ कुस्ती में, कभी मार दिया, कभी हम मारा, कभी छूट गया, ऐसा वो पंचासी गलती से कुश्ती हमारे को नहीं दिया कराड की, लेकिन उसके बाद हमारे और बिरादर की कुश्ती हुआ. हम जब रस्तों में महान भारत हुआ कोल्हापुर में, तब महाराष्ट्र को सब पहलवान को हरा के हम जीता, वो टाइम बिरादर लड़ा लेकिन
दादूचे और उसकी कुश्ती हुई, वो टाइम दादू ने उसको हराया, लेकिन फिर बिरादर की और हमारी कुश्ती बेलगांव में लगी, लगी तो हम बिरादर से गिराया, बिरादर ने हमारे को गिराया, इसलिए हम अभी तक बिरादर को मानता है, आज बिरादर नहीं, उसका देहांत हुआ, ऊपर गया वो, उसको मानता है हम, इसलिए हम करतार हम बड़ा पहलवान, वो आए था पुणे में आणि मग चित्त अण्णा साहेबाला सांगायला लागले की तुम्ही महाराष्ट्रातले पहलवान ठेकेदार कोणी कुस्ती आयोजित करणारी माणसं आमच्याकडे पाठवून द्या दिल्लीत, कारण आमच्याकडे चांगले पहलवान आहे बाहेर जाणारे, त्यांच्यावर तुमच्यासाठी कुस्त्या देऊ आम्ही, अन्यथा आम्हाला ऑलिम्पिकला यायला नंबर काढणारी पोर आहेत, त्याला काय कुस्त्या आम्ही बाहेर देऊ शकत नाही. नक्कीच आप्पांची मुलाखतीच्या माध्यमातून बरेचसे अनुभव आपण जाणून घेतलेले आहे. आणि सध्या काय व्हायलाय, बरेचसे पब्लिक आहे का नाही बैलगाडीकडे जास्त वळलंय, ह्या ज्या कुस्त्या प्रकार चालू आहे सध्या बाहेरच्या पलवानाच्या बद्दल जे बोललोय तुम्हाला, आणि विषय काय, सगळ्यांची साखळी आहे, एक प्रकारचं उदरनिर्वाह होऊ शकते म्हणून ते तुम्हाला एक मुद्दा मांडलेला. आज बघतोय आपले चॅनलच्या बद्दलचं माझं जर वैयक्तिक बोलायचं झालं, पहिलं जे व्ह्यूज येते 5-7 हजार लोक येते टाइम लाईव्ह बघत होते, पण आता 1000 सुद्धा क्रॉस करत नाही, व्ह्यूज पण येत नाहीत, आणि त्या मनानं आपण जे आहे की कधी कधी आहे की ना त्या लाईव्हत ना व्हिडिओत ना तिकिटाचं पण भागत नाही, ही परिस्थिती झाली. आणि खट्टकाटा जर कुस्त्या असल्या तर मिलियन मध्ये लाखामध्ये लोक बघतात, आणि एक सगळं सर्वमान्याचं युट्यूबरचं एक असतं की व्ह्यूज आले की थोडं बरं वाटते काम करायला आणि एनर्जी मिळते, हे आमचं दुखणं आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांचा गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि आजच्या मुलाखतीच्या माध्यमानं सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या कुस्त्या थांबले पाहिजे, जे बाहेरचे पलवान आपण जे म्हणतोय आता काय गोष्टी स्पष्टपणे न बोलण्यापेक्षा तुम्हाला समजल्या पाहिजे आणि सगळ्यांच्या लक्षात येतंयच, त्या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ बनवलेला आहे, तरी पण कोणाची भावना दुखावली असतील तर नक्कीच क्षमा असावी. तर या व्हिडिओला मुलाखतीला येथेच विराम देतो. धन्यवाद.